हिंदुस्थानी भाऊ, मी आपल्याला विनंती करतो की ट्रेलर पाहिल्यानंतर आपण बोलणार आहात का ट्रेलर पाहायच्या आधी बोलणार आहात? पहिल्या तर तुम्हाला माहिती आहे की मला भाषण भीषण देता येत नाही. सीधी बात नो बकवास. आज मी एक दांडा गावात राहतो, छोट्याशा चौकातून मी आज देशातल्या हर चौकामध्ये मी एवढं प्रेम कमवलं. हां, जगातल्या हर चौकामध्ये एवढं प्रेम कमवलं, तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं कमवली. ते चौक होतं एक जिथून ना मी मोठा झालं. तर चौकात राहणारा माणूस कधी छोटा नसतो. आणि कोरोनाच्या टायमाला जेव्हा जेव्हा जे हालत झालेली लोकांची, तर त्याच चौकात बसणारी पोरं तेव्हा धावून गेलेली. तोच होतो चौक. बंगल्यातून खाली कोण नव्हतं उतरलेलं. त्या चौकात जी उन्हाळकी पोरं बसलेली ना, तीच धावून गेलेली. तर चौकाचं महत्त्व खूप मोठं आहे. हां, धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, प्रवीण तरडेदादा, परत उपेंद्र भाय, हे मुळशी पॅटर्नची सर्वे गँग, मी आत्तापर्यंत मुळशी पॅटर्न 500 वेळा बघितलाय. हां, आपण एकदम म्हणजे त्याचा फॅनच आहे एकदम. मी कधी पण मूड झाला रात्री बसतो, पूर्ण तो पिक्चर बघतो. मी एवढा फॅन आहे त्या पिक्चरचा. आणि तरडे साहेब झाले, परत जेवढे पण झाले, आज मराठी चित्रपटाला जो परत उभा केला आहे तो ह्या लोकांनी केला आहे, तर यांच्यासाठी जोरदार ताळ्या द्या. कारण कुठे ना कुठेतरी ना मराठी चित्रपट हरवलेला, आज परत त्याला या उंचाईवर आणलाय ना, ते ह्या लोकांनी आणलाय. तर बस अजून काय नाही, बघूया आपण चौक. हा, धन्यवाद. चौक चित्रपटाचा टीझर तुम्ही मोबाईलवरती पाहिला होता आणि तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं रमेश परदेशी आणि आमचे मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमयजी खोपकर यांच्या माध्यमातून. मी आता काही एक हफ्त्या पहिलाच महेश मांजरेकर यांच्याबरोबर बसलेलो, तेव्हा पण माझं बोलणं तेच चालू होतं त्यांच्याशी की दादा तो एक पिक्चर मी बघितलाय आणि आता हे जे होणार आहे ह्याच्यासाठी मी 100% जाईन, 100% जाईन. आता पण मी कुठेतरी प्रोग्रामला होतो, तिथून ना कसं आता मुंबईचं ट्रॅफिक माहिती आहे साहेब, आणि लोक एवढं प्रेम करतात तर जावं लागते सर्वीकडे. कोणाला नाराज नाही करू शकत, कारण आज तीच आपली दुनिया आहे, तीच माझी दौलत आहे, त्यांना कसं नाराज करणार. तर माणसं कमवलेत साहेब मी. असं प्रत्येक चौकात तुमचा फॅन आहे. आता पाकिस्तानमध्ये पण 60% फॅन आहे आपले. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या बाजूया वाटत. आणि एक दुसरी गोष्ट अजून एक, हे जे आहेत ना देव माणूस, ह्यांनी एक जिंदगी बर्बाद केली आपली. इकडे या तुम्ही, इकडे या. पहिला संध्याकाळ झाली, माणूस घरी थकून गेला, तिकडे नवरा गेला खड्ड्यात, देव माणूस लागलेला असतो तिकडे. असं आहे. तर अशाच ह्या अशाच कलाकारांनी आपला मराठी चित्रपट झाला, सर्व झाला, हे मोठं केलंय. आणि तुमची गरज आहे आज, आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे मराठी जेवढे पण ॲक्टर आहेत त्यांच्यासाठी. त्यांना कोणी पण उंगली केली, झाडू टाकून मोर मी बनवणार. धन्यवाद. थँक्यू हिंदुस्थानी भाऊ. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.